सोयगावसह परिसरात जनावरे चोरी करणाऱ्या टोळीच्या मोरक्याला गुरुवारी पहाटे 4 वाजता सोयगाव पोलिसांनी अटक केली. अर्जुन पांडुरंग काट्यास या जनावरे टोळीतील मोरक्याचे नाव आहे. सोयगाव न्यायालयाने त्याला 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. सोयगावसह परिसरात घोसला, उमर विहिरे, तिडका, बनगाव आणि गोंदेगाव या परिसरात मागील 8 दिवसात 10 जनावरांची चोरी या टोळक्याने केली होती. दरम्यान गुन्हे दाखल झाल्यानंतर सोयगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंकज बारवाल यांनी जास्तीची रात्रीची गस्त वाढवून सोयगाव शहरासह 4 ठिकाणी चेकनाके उभारले होते. घाट नांद्रा रस्त्यावर पोलीस उभे असताना त्यांना घाटातून एक इको वाहन येत असताना वाहनास हटकले, मात्र हे वाहन सुसाट गेले. पोलीस अजय कोळी यांनी या वाहनाचा पाठलाग करून त्यास वरठाण तिडका रस्त्यावर पोलीस वाहन आडवे लावून त्या वाहनांची तपासणी केली. यामध्ये वाहनांची आतील शीट काढलेल्या अवस्थेत आढळून आले आणि या वाहनात जनावरांचे केस आढळून आल्यामुळे संशयावरून वाहनातील अर्जुन पांडुरंग काटे याला अटक केली, तर अन्य एक जण फरार झालाय. गुरुवारी अर्जुन काटे याला सोयगाव न्यायालयासमोर हजर केले असता त्याची 1 दिवस पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश न्यायाधीश रोहित पाठक यांनी दिले. पोलीस निरीक्षक पंकज बारवाल, उपनिरीक्षक रजाक शेख, अजय कोळी, जमादार राजू बर्डे, उपनिरीक्षक सतीश बडे, विकास दुबिले, रवींद्र तायडे, सहाय्यक फौजदार दिलीप पवार आदींच्या पथकांनी ही कारवाई केली. ज्ञानेश्वर पाटील, MCN न्यूज, सोयगाव.